माझ्या घरासमोर गटर लाईन खूप भरली राहते, पाणी पूर्ण गटरच्या बाहेर येतो, त्याच्याने आम्हाला खूप त्रास होतो आणि आमचे मुलं पण खेळू नाही शकत, कोणी बाहेर जाऊ नाही शकत, आम्ही कसं राहावं तिथे, ही आम्हाला खूप मोठी परेशानी आहे. ही 1 ते 1.5 वर्ष झाले ही हाच प्रॉब्लेम सुरू आहे. विकास कुंभारे, काही कामं तर काही मला दिसलेच नाही, सांगितलं खूपदा पण ते कसं येऊन बघून जातात, थोडंसं साफ करतात आणि म्हणजे जे मेन करायला पाहिजे जसं फ्लोरिंग आहे गडरला उंच केलं पाहिजे हे काम नाही करत आहे. प्रभाग क्रमांक 20 दिवरपुरा संभाजी कसारका एरिया जो है गडर लाईन जी होती ते 1 वर्षापासून नेहमी हे जितके पण आहे तिथले रहिवासी नेहमी कंप्लेंट देत होते त्यांना, तरी पण त्यांना त्यांच्या कानावर काही म्हणजे इतकं कंप्लेंट गेल्यावर पण ते कारवाई काही करत नव्हते, साफसफाई काही होती नाही तिथे काही नाही. तर मग तिथले सगळे जे आहे आज जे दिसून राहिले तुम्हारे आई बहिणी जितके पण जितकी पण जनता होती तिथली ते युवासेनासोबत येऊन आज आम्ही विचार केला होता की जे गडर लाईन तिथे चोक आहे ती गडर लाईन इथे आणून आम्ही एक त्यांच्या समोर ठेवायची. तिथलं जे मलमूत्र आहे साहेबांना सांगितलं तुम्हाला कळत नसेल तर ते मलमूत्र आम्ही डब्यामध्ये कशामध्ये पण भरून आणू आणि तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या चेंबरमध्ये टाकू तर मग तुम्हाला कसं वाटेल, कारण की त्यांना कळत नाही जी गडर लाईन गेली आहे ते सगळ्यांच्या घराच्या समोरून गेलेली आहे आणि घराच्या समोर राहिल्यानी जे लोक घरामध्ये जातात लहान लहान बाळक घरात जातात ते पूर्ण मच्छर वगैरे पुष्कळसा त्रास होता ते आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. यांना 1 वर्षापासून ही परेशानी आहे आणि 1 वर्षापासून सतत हे लोक इथे येऊन कंप्लेंट करतात आणि हे दिली. आत्ता आम्हाला युवासेनामार्फत आमच्या कार्यकर्ता बालाजी मुरले यांनी सांगितलं की आम नागरिकांना तिथे अशी अशी व्यवस्था आहे, खराब व्यवस्था आहे, ते गडर लाईन चोक झालेली आहे, ती गडर लाईन चोक झाल्याने तिथला जो स्वास्थ्य आहे नागरिकांच्या लहान बाळांच्या सगळ्यांच्या स्वास्थ्य खराब होऊन राहिलं. ते गडर लाईन तर आताच ते तुर्तोतुर्ती आम्ही सांगितलं त्यांना तुम्ही आता सुरू कराल तर आम्ही आपलं आंदोलन थोडं थांबून ठेवू नाहीतर मग आम्ही तुमच्या टेबलावरून उठणार नाही, ते त्यांना समजवलं आणि ते कार्यकराला ते निघालेले आहे कर्मचारी लोक. आणि तिथला जो विषय आहे फ्लोरिंग आणि त्यांच्या ते नाईट तलाव जो परिसर आहे ते जेव्हा तिथलं काम सुरू होणार आहे 2-4-8 दिवसात त्या कामामध्ये ते काम पूर्ण करणार आहे.